हॅलो, नमस्कार सर्वांना. आज मी आपणास ज्या विद्यार्थ्यांची 12वी सायन्स झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी MHT CET 2021 आताच पेपर दिलेला असेल तर त्या पेपरबद्दल MHT CET 2021 यांनी म्हणजे रिझल्ट जे तुम्ही पेपर सबमिट केलेला असेल त्याचा रिस्पॉन्सेस म्हणजे रिझल्ट्स टेंटेटिव रिझल्ट्स आणि जर त्याच्यात काही कोणाच्या आन्सर कीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ग्रीव्हन्सेस सबमिट करण्याची तारीख MHT CET सेलने तिथे दिलेली आहे. तर काय 11/10/2021 मंडेला काय होणार आहे ते डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर कॅन्डिडेट रिस्पॉन्स अँड करेक्ट आन्सर की इन द कॅन्डिडेट लॉग इन. देन 12/10/2021 ते 13/10/2021 5 वाजेपर्यंत काय करणं आहे तुम्हाला सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन रिगार्डिंग क्वेश्चन्स इफ एनी थ्रू द कॅन्डिडेट लॉग इन. देन याचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे तर 28/10/2021 पहिले याचा रिझल्ट काय देणार या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. तर आता हे करत असताना याची प्रोसिजर कशी फॉलो करायची, कसं तुम्ही चेक करसान ग्रीव्हन्सेस, तर या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती देणार आहे. तर प्रोसेस टू व्ह्यू द रिस्पॉन्स रिपोर्ट, आता तुमचा रिस्पॉन्स रिपोर्ट कसं भेटणार आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर काय करायचं, लिंक टू व्ह्यू द आन्सर की अँड रिस्पॉन्स इन रिपोर्ट इज नाऊ अवेलेबल म्हणजे CETcell.MAHACET.org या वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्या ठिकाणी त्या लिंकवर क्लिक करायचं, क्लिक हिअर फॉर आन्सर की असं नावाची लिंक असेल त्या ठिकाणी क्लिक करायचं. त्याच्यानंतर अशा प्रकारचे पेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसल्या जाईल आणि या पेजवर गेल्यानंतर उजव्या साईडला रिस्पॉन्स प्रोसेसिंग सिस्टीम एक ऑप्शन राहील, रिस्पॉन्स प्रोसेसिंग सिस्टीम. तर तुम्ही काय करायचं, या रिस्पॉन्स प्रोसेसिंग सिस्टीमवर काय करायचं, ऑन क्लिकिंग द बटन क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अशी विंडो डिस्प्ले होईल, रिस्पॉन्स प्रोसेसिंग सिस्टीम कॅन्डिडेट लॉग इन. तर या ठिकाणी काय करायचं, कॅन्डिडेट ID आणि डेट ऑफ बर्थ आणि नंतर काय करायचं, साइन इन केल्यानंतर याच्या ठिकाणी काय करायचं, एंटर द रोल नंबर अँड डेट ऑफ बर्थ हॅज डिस्प्ले इन युअर ॲडमिट कार्ड म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवर जे नंबर आणि डिस्प्ले डेट ऑफ बर्थ येते तिकडे मेन्शन करायचं. नंतर आफ्टर एंटरिंग द अबव क्रिडेन्शियल म्हणजे हे माहिती टाकल्यानंतर रिस्पॉन्स रिपोर्ट इन द ग्रीन आयकॉन ऑन द राईट. तर या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले होईल. पाटील सनेम जयकुमार एक एक्झाम्पल आहे, नंतर त्याचा रिस्पॉन्स रिपोर्ट बरोबर अशा प्रकारचे या ठिकाणी डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर आफ्टर क्लिकिंग ऑन द रिस्पॉन्स रिपोर्ट युअर आन्सर स्क्रिप्ट विल बी ओपन इन न्यू विंडो ॲज बिलो. तर अशा प्रकारचे तुमचे आन्सर की या ठिकाणी होईल रिपोर्ट होईल. तर या ठिकाणी तुम्हाला काय चेक करणे, तुमचं कॅन्डिडेट नेम, कोड कोणता होता, मोबाईल नंबर बरोबर, फिजिक्स अँड केमिस्ट्री. आता ह्या ठिकाणी तुमचं आन्सर कोणतं बरोबर आहे आणि MHT CET सेलना कोणता आन्सर बरोबर देत हे कसं चेक करायचं, तर असं ABCD ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी जे या ठिकाणी जे सीवर दिलेले ऑप्शन बोल्डमध्ये आणि हे याची साईज काय आहे, तिन्ही ऑप्शनपेक्षा लार्ज आहे, तर हे कोणतं MHT CET दिलेले आन्सर आहे. नंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स कसा दिलेले, कॅन्डिडेट रिस्पॉन्स काय करेल या ठिकाणी बीला पगाशी अंडरलाईन करेले, तर अंडरलाईन ही कशाचं आहे, कॅन्डिडेट आन्सर आहे बरोबर. तर आता तुमचं आन्सर आणि MHT CET सेलनं दिलेले आन्सर हे बरोबर आहे की नाही कसे चेक करायचं, आता इफ द करेक्ट आन्सर अँड द कॅन्डिडेट आन्सर म्हणजे दिलेले आन्सर अँड कॅन्डिडेट आन्सरनं जर करेल असेल तर काय असन, एला बोल्ड असन आणि दो तिन्ही ऑप्शनपेक्षा थोडी लार्ज साईज असन आणि त्याला काय असन, खाली अंडरलाईन करेल असन. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे आन्सर त्या ठिकाणी चेक करू शकतात. आणि तुम्हाला जर त्या आन्सरबद्दल काही डाऊट असेल, ग्रीव्हन्सेस असेल, तर तुम्ही तुमच्या लॉग इनमधून त्या ठिकाणी काय करू शकता, त्याला ग्रीव्हन्स सबमिट करू शकता. आणि ग्रीव्हन्स सबमिट करण्याची तारीख 13/10/2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, स्टे होप. तसंच मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन माझा नंबर मोबाईल नंबर देतो, जर कोणी विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर ग्रीव्हन्स सबमिट करण्यात तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.